ही जी मालवणची आपली सफर होती ती आता संपत आलेली आहे. तर आता जाता जाता जेवायसाठी थांबलोय आणि एक हायली रेकमेंडेड अशी जागा होती हॉटेल मनोहर म्हणून. मालवण एस टी डेपोपासून साधारण 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर भरड नाक्यावर ही जागा आहे. तर इथे एकाने रेकमेंड केल्यामुळे इथे थांबलोय. तर आता थोड्याच वेळात मी आज जातो आणि बघतो इथलं टेस्ट किंवा स्पेशल रेकमेंड केलेली फिश थाळी कशी आहे आणि त्याचे एकंदरीत रिव्ह्यू मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि मी जवळजवळ 22 वर्ष तरी हा व्यवसाय करते. स्वतः तुम्हीच चालवते? हा मीच चालवते. चपात्या वेटर सगळं माझंच काम आहे. सगळं तुमचं? सगळंच माझं काम. आणि सुरमई शिवाय अजून कोणती कोणती मच्छी तुमची म्हणजे आज स्पेशालिटी म्हणतात? सुरमई आहे, सौंदळ आहे, बांगडा आहे, तिसरे, पापलेट, कोलंबी फ्राय, कोलंबीचं कालवण. म्हणजे मालवणात आलं तर मच्छी बनतेच पण चिकन आणि मटन पण? चिकन पण मला तरी तर चिकन आणि मटन पण तुम्हाला मिळेल. पण मालवणात आलात तर फिश नक्की ट्राय करा. आता मी सुरमई ट्राय करतोय पण तुम्ही अजूनही व्हरायटी इथे ट्राय करू शकता. आणि 22 वर्ष या व्यवसायात आहेत त्या, तर तुम्हाला एक अंदाज आला असेल की त्यांच्या हाताला किती चव असेल ते. आणि मला आत्ताच वासावरून कळत आहे की खरंच खूप चांगलं जेवण असणार आहे. तर एक चांगली आणि रेकमेंडेड अशी जागा आहे हॉटेल मनोहर. आता मी गॅस बंद करते. झालं लॉकडाऊन मध्ये हे केलं सरकारी कर्मचारी. आणि आता एक विशेषतः ज्यावेळी लॉकडाऊन होता त्यावेळीची परिस्थिती किती म्हणजे तुम्हाला कसं हँडल केलं तुम्ही हे सगळं? कारण आता हे टुरिझम तर बंदच असेल ना त्यावेळेला, तर म्हणजे किती परिस्थिती किती कठीण होती त्यावेळेला? तुम्ही सांगा. कोरोनाच्या काळात आम्ही सगळे पोलीस, आपले बँकेचे कर्मचारी, ओके, डॉक्टर, त्यांना म्हणजे तुम्ही मदत केली? हा, त्यांना सगळ्यांना जेवण आणि त्या कामगारांना सुद्धा इथे यायचं नाही. ओके, तुमचं नाव सांगा ना. नाव सांगत नाही. तर त्यांनी हा व्यवसाय सांभाळता सांभाळताही कोरोनाच्या काळात बऱ्याच लोकांची मदत केलेली आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे त्यांचा सत्कारही झालेला आहे ती त्यांनी जी मदत केली त्यांच्यामुळे. तर ही एक अजून खासियत म्हणता येईल. आता तुम्ही बघितलं असेल ओव्हरऑल एकंदरीत हॉटेल मनोहर कसं आहे आणि इथे मिळणारी फिश थाळी तुम्हाला दिसली असेल. तर माझा एक्सपिरियन्स मी म्हणाल तर 10 आउट ऑफ 10. मालवणमधली जी स्पेसिफिक रेस्टॉरंट्स आहेत की जी नावाजलेली रेस्टॉरंट आहेत तिथे जाण्यापेक्षा मी तुम्हाला रेकमेंड करेन हायली रेकमेंडेड हॉटेल मनोहर. तर तीच तीच चव ती मालवणमधली जी 2-3 फेमस रेस्टॉरंट तिथे जाण्यापेक्षा तुम्ही इथे आलात तर तुम्हाला एक वेगळी चव मिळेल आणि घरगुती असं वातावरण आणि खूप चांगल्यारीत्या तुमचं होणारं स्वागत इथे तुम्हाला अनुभवायला मिळेल. तर तुम्ही मालवणला आलात तर हॉटेल मनोहर नक्की ट्राय करा आणि इथली फिश थाळी ही नक्कीच ट्राय करा. आणि सोबतच इथे जे आपले काका आणि काकी होते दोघे त्यांनी खूप चांगल्या रीतीने त्यांची स्टोरी म्हणा किंवा त्यांच्याबद्दल बरीच माहिती दिली आणि खूप घरगुती पद्धतीने आपल्याला जेवायला वाटलं. तर परत एकदा सांगेन की मालवणला आलात तर हॉटेल मनोहर नक्की ट्राय करा.